आई अप्पा किती खुश आहेत ना. प्लॅन सक्सेसफुल झाला. बर आई बाबा आता तुमची टर्न आहे. आमची? हो तुम्हाला सांगितलं ते लक्षात आहे ना. अगं आमचं राहू दे आता, तुमचं छान चाललंय आणि आता खूप कामं पडली आहेत. स्वयंपाक गरम करायचा आहे, फोडणीला द्यायचा आहे भात, खूप काम आहे. करेक्ट. तुमच्या मुलांचं खूप चांगलं चालू आहे, मस्त चालू आहे. आता आम्हाला इन्वॉल्व्ह करू नका प्लीज. कुठे बाहेर जायचंय का तुला अनिरुद्ध? छे यांना कुठे जायचंय आता? मग हे बघ आई अप्पा ना लवकर जेवता, उशीर झाला की त्यांना त्रास होतो, म्हणून हे सगळं लवकर आटपायचंय. एक दिवस थोडासा उशीर झाला तर काही त्रास होत नाही. अरे या त्रासामुळे जो आनंद मिळणार आहे ना तो बघ, त्यांना त्रासाची जाणीव सुद्धा होणार नाही आनंदामुळे. विशाखा कुठे आहे? 10 मिनिटं झाले तिला येऊन. तुला हाय पण केलं, तुझं लक्ष नव्हतं. आत्या तयार होते, बोलव ना तिला. हा काका तिला लवकर यायला सांग ना. येईल का ती? नाही तू जाणं प्लीज. बरं तुम्ही दोघं तयार आहात ना, आता तुमची एंट्री. मी जरा फोन घेऊन आलो. हा ठीक आहे, आपण चल चल लवकर या बाबा. चला 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 लवकर कर. येस येस. हाँ बोल संजना. अनिरुद्ध किती उशीर करतोयस, ये ना लवकर. हे बघ मग जायची घाई करायची नाही हा, मी सोडणारच नाही आहे तुला. अगं काय झालं? ऍक्च्युली संजना अप्पांची तब्येत अचानक बिघडली. बाबा चला ना लवकर. हॅलो काय काय झालंय? अरे तेच तर कळायला मार्ग नाही. हे बघ मी येतोय, पण डॉक्टर येऊन गेल्यानंतर त्यांना भेटतो आणि मग निघतो. निघायच्या आधी कळवतो तुला. ओके बाय. अनिरुद्ध इथलं सगळं लवकर उरकायला हवं. संजना थांबेल थोडा वेळ, पण थोडाच वेळ. बाबा चला ना. हॅलो. हा अहो तुम्हाला आठवत या गाण्यात राजेश खन्ना काय छान दिसत होता नाही? हो पण माझ्या शर्मिलेपेक्षा छान नाही. तुमची शर्मिला? कांचन लग्नामध्ये मी तुझं नाव बदलून शर्मिला ठेवणार होतो तुझ्या या गालावरच्या खाड्या बघून. पण बरं झालं ठेवलं नाही. हो कारण शर्मिला टागोर आणि तू तुम्हा दोघींमध्ये सध्या कोणतंही साम्य दिसत नाही. असू द्या, पण लक्षात ठेवा तिचा नवरा नवाब होता आणि तुम्ही फक्त बोलण्यातलेच नवाब आहात. हे बाकी खरंय. काय का कांचन आपण त्यावेळी किती पिक्चर्स बघायचो नाही? खरंय हो, मला तो वेडच होतो पिक्चर. आपण पहिला पिक्चर बघायला गेलो होतो तेव्हा मी तुला नवीन साडी आणून दिली होती. हो ना, आणि सासूबाईं समोर ती नवीन साडी नेसून बाहेर पडायला मला इतकी लाज वाटत होती, काय सांगू तुम्हाला. आणि सासूबाई त्या सुद्धा गालातल्या गालात हसवत होत्या. ती साडी मी अजूनही जपून ठेवली आहे. तेव्हाच्या साड्या कशा असायच्या माहितीये? 30-30 वर्ष टिकायच्या. असं काही नाही हा, त्या काळचे माझे गुरु शर्ट अजूनही आहेत की. हो काय छान दिसायचं तुम्ही त्या शर्टामध्ये. तुम्हाला आठवतं आपण तुम्ही राजेश खन्ना आणि मी शर्मिला टागोर असे बनून ते पिक्चर बघायला जायचो, काय मज्जा यायची. हो बिचारी माझी आई होती म्हणून हे सगळं जमलं. आता तिचं काय मध्येच? अगं ती घर आणि मुलं सांभाळायची म्हणून तू पिक्चर बघत होतीस ना. रोज नाही करावं लागायचं, महिन्या 2 महिन्यातून एकदा करावं लागायचं. त्यात काय बिघडलं? आता काय बिघडलं ते तू ठरव. तू अरुला असं करू देशील? हे बघा अरुला अशी काही हौसच नाही. असेल हौस तरी तिने ती मारली असेल. आता आज काय तिची बाजू घेऊन परत माझ्याशी भांडणार आहेत का? हा तुमच्या आईनं तिला पसंत केली, मी काय बोलले नाही ना. हे काय आहे रोज सकाळी उठून तिचं कौतुक माझ्या समोर करता, तिला चांगलं म्हणता, हे सारखं सारखं काय चाललंय तुमचं? हे बघा मी हे ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. अगं पण अप्पा आजी भांडताय काय? काय काय बघ कसे वागताय ते. अगं आजी आता हे नाही ते बघ ईशा प्ले. कशावर प्ले करू? अगं म्हणलं बाबांच्या फोनवर कर. जा लवकर. हा हा घेते. बाबा बाबा तुमचा फोन द्या ना मला पटकन. माझा कशाला हवा?
हो आता तुमची एंट्री आहे ना सगळी गाणी तुमच्या फोन मध्ये स्टोर आहे, पटकन द्या ना प्लीज. मला माझा फोन पाहिजे बाबा. द्या ना पटकन, सगळे थांबले त्या ना, पटकन फोन द्या प्लीज. कसं काय करते माझे इम्पॉर्टंट कॉल्स येतात. फोन द्या ना बाबा, नंतर नंतर करा तुम्ही फोन. ठीक आहे, ऑल द बेस्ट, चांगला बाय बाय. अय्या काय ग अरुंधती, तू माझ्यासाठी नसली. मग मग काय, मग माझ्या कपाटात होती, कोणी दिली तुम्ही? कांचन साडी महत्वाची नाही आहे, ते बघ अनिरुद्ध आणि अरुंधती एकत्र नाचतायत ते जास्त महत्वाचं आहे बघ. अनिरुद्ध फोनवर नीट बोलूही शकत नव्हता, अप्पांची तब्येत बिघडलीये म्हणाला. काही जास्त नसेल ना झालं? तू कधी आलीस आणि मुद्दाम सांगितलं नाहीस ना तू आलीस म्हणून? मग त्याशिवाय तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद आम्हाला बघता आला असता का? तुम्ही इतके दिवस कंटाळला होता, चेहरा पाडून बसला होता, त्यामुळे तुमच्या या लाडक्या सुनेने हा भन्नाट कार्यक्रम आखला. आणि हा सगळा कार्यक्रम आमच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कसं होईल, आपण आहोत बॉस. तुम्हाला माहितीये का, मुंबईचा जावई मी मुद्दाम करून घेतला होता माझ्या मुलीला हवं तेव्हा भेटता यावं म्हणून. एवढंच क्वालिफिकेशन माझं? बघ तू आता. पण मेल्या करोनाने इथल्या इथे लोकांना भेटायला सुद्धा बंदी करून टाकलीय. अगं बाई पण सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय. अगं बाई काय, मुलगी आली म्हणून भेटायला सुद्धा मिळत नाहीये, तिला जवळ सुद्धा घेता येत नाही, काय? अगं आई हे सगळं आपल्या भल्यासाठीच आहे ना, आणि हा फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. बघ ह्याच्यावर ना एक दिवस लस औषध नक्की मिळेल, आणि मग हे जसे कांजण्या पोलिओ गोवर ह्याला लोक घाबरत नव्हते ना, तसं ह्या कोरोनाला पण नाही घाबरणार बघ तू. आणि मेनू कुठे? आई तिला नाही आणलं, ते खूप रडली, पण आता जरा वनरेबल आहे ना ती, म्हणून तिला घरीच थांबवल. ठीक आहे, काळजी घ्या तिची. तिला माझा एक निरोप सांग, म्हणा तुला भेटल्याशिवाय तू ज्या जी कुठेही जाणार नाही म्हणावं. आहो काय आहे आई, अगं तुझा मूड सुधरावा म्हणून आम्ही सगळ्यांनी असे कपडे घालून नाच केला, आणि तूच असं डोळ्यात पाणी आणून बसलीस तर या सगळ्याचा काय उपयोग झाला सांग बरं. नाही रडत नाही, पुसलं मी, पुसलं पाणी. मॅडम आय होप यू एन्जॉयड दिस परफॉर्मन्स. सगळे छान नाचलेत खरंच. मला अगदी त्या दिवसांची आठवण झाली. हो मग माझा मुलगा आहे की नाही राजेश खन्ना सारखा हँडसम. पण अरुंधती काही शर्मिला टागोर सगळी दिसली नाही. तुला फक्त तुझ्या त्या दिवसांची आठवण झाली ना, मग तर झालं. तुझे आप्पा ना दिवसभर हीच गाणी म्हणत राहायचे. कांचन उगाच जुन्या आठवणी काढू नकोस, तुला सांगून ठेवतो मलाही बरंच काही आठवतं, मग सांगू का ते? आठवते की त्यात काय झालं? हो का, बरं मुलांना यार मला आठवतं ते सांगतो. आमचं लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशी आम्ही महाबळेश्वरला गेलो. काय सांगताय तुम्ही हे का काय आता का? अरे काय माहितीये का अनिरुद्ध, त्यावेळेस आमच्या म्हणजे हनीमून वगैरे असला काही प्रकार नव्हताच रे. देव देव करत आम्ही फिरायचो, घरातले 10 जण गेलो होतो आम्ही. देव देव केलं आणि मग नंतर महाबळेश्वरला जाऊन पोहोचलो. आणि मग काय सांगू? हो थांबा तुम्ही, काहीतरी काय बोलते? तू काढलंच ना खुशपट, आता मी सांगणार. हा तर पुढे महाबळेश्वर काय झालं, नवीन नवीन लग्न होतं आमचं, आम्हाला वेळ असा काही मिळतच नव्हता रे. सगळं आमचं इशारो मध्ये चालू होत. आणि मग संध्याकाळी ना आम्ही सगळे मिळून वेण्णा लेक वर फिरायला गेलो. तिथे कांचनने एक मोठं कणीस घेतलं आणि खात बसले. तुला सांगतो तेव्हापासून कांचनचा खातानाचा तृप्त चेहरा मी आज तगायत नुसता पाहतच आलोय. हा आणि मग कांचन कणीस खात बसली तेवढ्यात तिथं एक मोठं माकड आलं. त्यानं कांचनच्या हातातलं कणीस घेतलं आणि गेलं पळून.
बसा पुरे आता, आणखीन नको. सांगू दे काय आप्पा सांगाव तुम्ही सांगा. अरे काय सांगायचं, कांचन किंचाळली आणि मला बी लागली. मग काय, 9 महिन्यांनी अनिरुद्ध झाला. तुम्ही तर लाजच सोडली आहे, मुलांना आठवण द्यायच सगळी. आता का, आता का, मला अजून आठवणी सांगायच्या असतील ना तर मग मला अविनाश आणि विशाखाच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी सांगाव्या लागतील. अहो गप्प बसा, पाया पडते मी तुमच्या. अरे तुम्ही काय गप्पा ऐकताय त्यांच्या, पुरे झालं आता, जा कपडे बदल जा. आणि अरुंधती माझी साडी नेसलीस ना ते जा बदलून ठेव. अगं त्याच्यावर डाग पाडशील नाही तर जा. आणि वाढ लवकर, भुका लागल्या सगळ्यांना. मला जरा जास्तच लागली मॅम. नाही म्हणजे तुम्हाला खायला प्यायला तर मिळेलच, पण त्याआधी अजून एक सरप्राईज आहे. सादर आहे तुमच्या समोर जागतिक दर्जाचा एक बहारदार परफॉर्मन्स. आता आणखीन काय आहे, अंधार का केलात? अहो ऐकता, अहो कुठे गेलात, अहो कुठे आहात तुम्ही? बा तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, थांबा जरा. आजी शांत हो, अप्पा इथेच आहेत, काळजी नको करू. ईशा मला माझा फोन दे. बाबू कशाला, आता अप्पांची एंट्री मला गाणं लावायचं. प्लीज मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. बाबा तुम्ही नंतर करा ना, सगळी गाणी तुमच्या फोन मध्ये स्टोर्ड आहे, तुम्ही नंतर करा ना. प्लीज 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 प्लीज. अप्पांची तब्येत अचानक बिघडली. हे बघ मी येतोय, पण डॉक्टर येऊन गेल्यानंतर त्यांना भेटतो आणि मग निघतो. अप्पांची तब्येत अचानक येतोय त्यांना भेटतो आणि पण डॉक्टर येऊन अप्पांची तब्येत अचानक बिघडली. मी बघते काय, कट करा तो. अगं काय मूर्खस का तू. संजना तो स्पीक खोटाळलायस. यू आर अ चीट. मला जर फसवण्याचा प्रयत्न करत असशील ना तर ते मी सक्सेसफुल होऊ देणार नाही, कळलं तुला?
तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.